शहर के छापरू नगर चौक पर कोयला व्यापारी के कर्मचारी से दिन दहाड़े 9 लाख रुपए लूटने वाले अपराधियों की अंतर्राज्यीय गैंग के 4 सदस्यों को क्राइम ब्रांच यूनिट 3 ने दबोच लिया है। आरोपियों के पास से 1,17,000 नकदी वहीं 7 मोबाइल और दस्तावेज बरामद किए गए हैं। आरोपी रिंकू कुमार यादव, विशाल कुमार यादव, मकान कुमार यादव, अमर गवाला कटियार बिहार के रहने वाले हैं। जानकारी के अनुसार 20 फरवरी की दोपहर सीए व कोयला व्यापारी एनके अग्रवाल के कर्मचारी अनिल नागोत्रा से छापरू नगर चौक के पास बाइक सवार दो युवकों ने 9 लाख रुपए लूट लिए थे। नागोत्रा छापरू नगर की एक्सिस बैंक से रुपए निकाल कर मालिक के ऑफिस जा रहा था, तभी लूट की वारदात को अंजाम दिया गया। क्राइम ब्रांच और लकड़गंज पुलिस सीसीटीवी के आधार पर आरोपियों को खोज रही थी। वहीं सीसीटीवी फुटेज व मोबाइल सर्वेलेंस से क्राइम ब्रांच को आरोपी पुणे में होने का पता चला। यूनिट 3 के दल ने पुणे में दबिश दी, वहीं 4 आरोपी पुलिस के हाथ लग गए। उन्हें हिरासत में लेने पर नकदी, मोबाइल, आधार कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, आरसी बुक आदि बरामद की गई है। आरोपियों का एक साथी फरार है। इस गैंग ने हैदराबाद और दूसरे शहरों में भी इसी तरह लूट की वारदात को अंजाम दिया था। ये गैंग मूलतः बिहार की है। ये अलग अलग राज्यों में घूम कर लूटपाट की वारदात को अंजाम दिया करती थी। वहीं वारदात के बाद गैंग के सदस्य तत्काल शहर छोड़कर दूसरे राज्य भाग जाते थे। दिनांक 20 फेब्रुवारी रोजी लकड़गंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सीए रोड वर जी ॲक्सिस बँक आहे त्या ॲक्सिस बँकमधून एनके अग्रवाल यांच्याकडे काम करणारा अनिल नागोत्रा हे 9 लाखाची कॅश तिथून विड्रॉ करून बँकमध्ये घेऊन जात होते। तर छापरू नगर चौक आणि टेलिफोन एक्सचेंज चौक याच्यामध्ये 2 अज्ञात मोटरसायकलस्वारांनी त्यांच्याकडची बॅग खेचून ती 9 लाख रुपयाची रॉबरी केलेली होती। गुन्हे शाखा नागपूर शहर युनिट 3 आमच्या WAPI नेरकर मॅडम, त्याचप्रमाणे पोलीस नाईक टप्पूलाल, संतोष, रवी आणि अनिल यांनी या घटनेचा पूर्ण अभ्यास करून घटनेच्या पूर्वीचे साधारण 3 दिवसाचे CCTV फुटेज आणि बाकी तांत्रिक माहिती एकत्रित करून ही घटना जी आहे ती उघडकीस आणलेली आहे। या घटनेमध्ये एकूण 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत, त्यापैकी 4 आरोपी आम्ही पुणे येथून अटक केलेले आहेत आणि पुढील कारवाई आम्ही त्यांना आम्ही लकडगंज पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे। आरोपीकडे जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्याकडे जी रॉबरी या ठिकाणी केलेली होती त्यापैकी 1,27,000 रुपये कॅश, त्याचप्रकारे 7 मोबाईल फोन, त्यांचे फोर्ज आधार कार्ड, त्यानंतर गाडीचे फोर्ज RC बुक आणि ड्रायव्हिंग लायसन्स हे सर्व आम्हाला मिळून आलेलं आहे, जे आम्ही पुढील तपास कामी लकडगंज पोलीस स्टेशन येथे हँडओव्हर केलेलं आहे। आता इथून 20 तारखेला घटना घडल्यानंतर ते या ठिकाणावरून पसार झाले होते, आम्ही त्यांचा मागोवा घेत होतो। दरम्यानच्या काळामध्ये आरोपींकडे केलेल्या तपासादरम्यान त्यांनी सांगितलं की ते हैदराबाद येथे गेले होते आणि हैदराबाद येथे पण त्यांनी अशाच प्रकारे 1.5 लाख रुपयाची रॉबरी केलेली सांगितली आहे। आम्ही हैदराबादवरून याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कदाचित त्याची किंवा त्या घटनेबाबत कुठला गुन्हा तिथे दाखल नसावा, त्यामुळे आम्हाला अशी खात्रीशीर माहिती अजून तिथून प्राप्त झालेली नाही आहे। आम्ही त्याबाबत अजून माहिती घेत आहोत। आरोपीचा अजून रेकॉर्डची माहिती आम्ही काढलेली नाही आहे। थोडासा आमच्या बंदोबस्ताचा पिरियड होता आरोपी आणल्यानंतरचा, तर आरोपी सध्या PCR आहेत, त्यांचं रेकॉर्ड जे आहे ते आम्ही आणि लकडगंज पोलीस दोघंही मिळून त्याप्रमाणे त्यांच्यावर पुढील कारवाई करत आहोत। यामध्ये आता जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत आम्ही 4, त्यामध्ये रिंकू यादव आहे, विशाल यादव आहे, त्यानंतर माक्कन यादव एक आहे आणि एक अमर गवाला म्हणून आहे। हे 4ही जण आहेत हे बिहारमधील आहेत, बिहारमधला कटिहार जो जिल्हा आहे त्या कटिहार जिल्ह्याचे रहिवासी आहे आणि त्यांच्याकडून रोख 1,27,000 रुपये रिकव्हरी करण्यात आली। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।